मनसेच्या मताबाबत सुद्धा आता सस्पेन्स कायम झालेला आहे, कारण यावेळी मत गृहित धरून नका अशा शब्दात मनसे आमदार राजू पाटील यांनी इशारा दिला. त्यांचा इशारा नेमका कोणाला आहे माहीत नाही, मात्र एक सूचक विधान त्यांनी केलेलं आहे. मनसेच्या मताबाबत सस्पेन्स त्यामुळे निर्माण झाला आहे. मनसेचं मत महाविकास आघाडीला आहे की भाजपला, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. थोड्या वेळापूर्वीच राजू पाटील हे डोंबिवलीहून मुंबईसाठी रवाना झालेत. राज्यसभेच्या मतदानाच्या वेळी मनसेचे एकमेव आमदार म्हणून त्यांचं मत चर्चेत आलं होतं आणि त्यावेळेला त्यांचं मत हे भाजपला गेल्याची चर्चा होती. त्यांच्या मतासाठी राज ठाकरेंची भेट भाजपच्या नेत्यांनी घेतली होती. मागच्या वेळेस पण आम्ही व्यक्ती बघून मतदान केलं होतं, जे अप्रोच झाले होते माननीय राजसाहेबांना, ज्यांनी विनंती केली होती त्या अनुषंगाने आम्ही मतदान केला होता. लोकशाहीत मतदान हे पवित्र कर्तव्य असतं. तुम्ही मागच्या वेळेस पाहिलं असेल की एका मताची किंमत किंवा किती त्याला महत्त्व असतो. त्यामुळे आज पण मी माननीय रावसाहेबांना रात्री हॉस्पिटलला भेटायला गेलेलो, त्यांनी मला काही निर्देश दिलेले त्याप्रमाणे मतदान होईल. एकूणच राजू पाटील यांची प्रतिक्रिया आपण पाहिली, त्यांनी असं म्हटलंय की यावेळेला गृहित धरू नका. नेमका त्यांचा इशारा कोणाकडे आहे हे समजू शकलेलं नाही, मात्र त्यांनी सूचक वक्तव्य केल्यानं त्यांचं मत आता भाजपलाच मिळणार की पुन्हा महाविकास आघाडीकडे जाणार, या संदर्भात आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्या प्रतिनिधी प्राची कुलकर्णी आपल्यासोबत जोडल्या गेल्यात. प्राची, राजू पाटील यांच्या मतासंदर्भात आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे कारण त्यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे की यावेळेला मत गृहित धरू नका. गेल्या वेळेला म्हणजे राज्यसभेला त्यांनी भाजपच्या पारड्यात मत टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती आणि या पार्श्वभूमीवर हे विधान कसं पाहतो? अर्थातच विनोद, फक्त मनसेच नाही तर जे काही छोटे पक्ष आहेत त्या प्रत्येकाचीच भूमिका नेमकी काय आहे याबाबत यावेळेला एकूण कोणीही कन्फर्म बोलायला तयार नाही आहे. कुणाला आपला पाठिंबा आहे काय आहे याबाबतीत कुणीही स्पष्ट भूमिका घ्यायला तयार नाही आहे, कारण गेल्या वेळेला जे संशयाचं नाट्य रंगलं राज्यसभेच्या वेळेला त्याचाच हा कुठेतरी परिणाम आहे. आमच्यावरती प्रश्न उपस्थित केले जातात आणि त्यामुळे आम्हाला गृहीत धरू नका ही प्रतिक्रिया अपक्ष असतील, छोटे पक्ष असतील किंवा मनसेचे राजू पाटील असतील या प्रत्येकाकडनंच दिली गेलेली बघायला मिळते. अर्थात मनसेनी भाजपच्या बाबतीतली आपली भूमिका बदलली आहे का हाही यावेळेस प्रश्न आहे. पण एकूण सगळ्याच पक्षांकडनं यावेळी एकूण जी स्ट्रॅटेजी अवलंबली जाते आहे ती सावधपणे पावलं टाकण्याची स्ट्रॅटेजी अवलंबली जाते आहे. आत्तापर्यंत जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार भाजपच्या जवळपास सगळ्या आमदारांचं मतदान झालेलं आहे, फक्त 2 लोकांचं मतदान बाकी आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या 38 लोकांचं मतदान झालेलं आहे, पुढचे लोक आता शिवसेनेच्या मतदानाला जात नाहीयेत. सेनेनी यावेळेला प्रत्येक आपल्या आमदाराबरोबर एक विधान परिषदेचा आमदार तिथे मतदानच्या बाहेरपर्यंत पाठवायला सुरुवात केलेली आहे. राष्ट्रवादीमध्ये सुद्धा काही नाराजांचा गट वगळता तर बाकीच्यांचं मतदान पूर्ण झालेलं आहे. पण अजूनही हितेंद्र ठाकूर असतील किंवा त्यांच्याबरोबरचे सगळे इतर लोक हे अजून इथे दाखल झालेले नाही आहेत. भाजपचे लक्ष्मण जगताप इथे आलेले नाही आहेत. सुधीर मुनगंटीवारांचं मतदान बाकी आहे. लक्ष्मण जगताप पुण्यावरनं उशिरा निघालेत म्हणून कदाचित त्यांना उशीर होणार असेल. हितेंद्र ठाकूर यांना आणण्यासाठी आताच भाजपचे एक आमदार रवाना झालेत. त्यांच्यावरती खास जबाबदारी देण्यात आलेली आहे की ठाकूरांना इथे घेऊन यावं. गेल्या वेळीही त्यांच्यावरतीच ही जबाबदारी होती, त्यामुळे ठाकूरांचं मत सुद्धा आता कुणाच्या पारड्यात जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याही वेळेला नाराजी नाट्य पुन्हा एकदा रंगताना बघायला मिळत आहे, कारण उघडपणे आमदार ज्या लोकांवरती संशय व्यक्त केला होता ते देवेंद्र भुयार यांच्यासारखे आमदार असतील किंवा दिलीप मोहितेंसारखे आमदार असतील, हे सगळे उघडपणे सेनेवरती आपली नाराजी व्यक्त करताना बघायला मिळत आहेत. सावधपणे पावलं टाकली जात आहेत. पाहावं लागेल निकालामध्ये या सगळ्याचं रिफ्लेक्शन कसं दिसतंय. अगदी प्राची, या सगळ्या अपडेट्स बद्दल धन्यवाद. आपण पाहतोय विधानभवनातल्या या सगळ्या घडामोडी घडायला सुरुवात झालेली आहे. काही वेळापूर्वीच 52 कुळ्यांनी अजित पवार यांची भेट घेतलेली आहे, तर त्यानंतर या राणासुद्धा तिथे दाखल झालेले आहेत. रवी राणा हे विधानभवनात सध्या दाखल झालेत, काही क्षणात ते मतदान करणार आहेत.